नमस्कार, या व्हिडिओ मध्ये आपण पाठ क्रमांक 3.3 अंशाधिक छेदाधिक अपूर्णांक यातील स्तर क्रमांक 2 मधील काही नमुना उदाहरणे समजावून घ्यायचे आहेत। तर चला सुरू करूया। पहिलं उदाहरण आहे, खालील अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। दिलेला अपूर्णांक हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि याचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे। तर यासाठी एक सोपी पद्धत आहे, सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवा। तर जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला असतो तेव्हा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा। पूर्णांक आहे 5 गुणिले छेद आहे 2 आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा। त्याच्यामध्ये अंश मिळवला 1, याचं जे उत्तर येईल ते आपल्या अपूर्णांकाचा अंश असणार आहे। बघा, अंशस्थानी काय केलेलं आहे आपण की पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा। आणि छेदामध्ये मात्र आहे तसा छेद घ्यायचा आहे आपल्याला, तो म्हणजे 2। मग आता क्रिया करूया आपण, 5 × 2 = 10, 10 × 1 = 11। म्हणून इथं अंशस्थानी घेतलं 11, छेदामध्ये आहे तोच छेद आपण घेतला 2, म्हणजे 5.5 म्हणजेच 11/2, 11 म्हणजे 5.5 असतं, हे आपल्याला व्हेरीफाय करता येईल। पुन्हा एकदा समजावून घ्या काय केलं आपण, पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार केला, त्याच्यामध्ये अंश मिळवला आणि छेद मात्र आहे तसाच आपल्याला घ्यावा लागेल, 11/2 बरोबर आहे। आणखी एक अशा पद्धतीचंच गणित आपण समजावून घेऊया। पूर्णांक दिलेला आहे 9 आणि अपूर्णांक दिलेला आहे 5/7। काय सांगितलेलं आहे तर पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा। छेद मात्र आहे तोच घ्यायचा 7। अंशस्थानी 90 + 63 = 63 + 5 = 68, 68/7 हे आपलं आलं उत्तर। दोन्हींच्या किमती समानच आहे म्हणून यांना आपण सममूल्य अपूर्णांक म्हटलं तरी सुद्धा चालेल, बरोबर आहे। तिसरा प्रश्न आहे, आत्ता विचारलेल्या प्रश्नाच्या उलट आहे नेमका। अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। कसं करणार? सोपी पद्धत आहे, या 13/4 भागायचा। अंशाला छेदाने भागलं, किती येईल? 4 × 3 = 12, 13 × 12 गेलं 1। आता या भागाकाराची मांडणी कशी करणार की 13/4 म्हणजे 13/4 भागलं तर 3 पूर्ण उत्तर आलं, म्हणून 3 हा पूर्णांक घेतला, भागाकार म्हणजे पूर्णांक आहे, बाकी म्हणजे अंश आहे 1 बाकी राहिलेली आहे आणि भाजक म्हणजे 4 भागलं होतं म्हणून 4 आहे तसाच आपण छेदस्थानी घेतला। म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्याला भागाकार करावा लागेल, भागाकार घ्यायचा पूर्णांक म्हणून, बाकी घ्यायचे अंश म्हणून आणि छेदात आहे तसाच भाजक घ्यायचा। आणखी एक उदाहरण आपण घेऊया, उत्तर बरोबर आहे 3.1/4, यालाच आपण 3/6 असं पण म्हणतो। आता प्रश्न 4, 46/8, आत्तासारखंच अंशाला छेदाने भागायचं, 8×5 = 40, 46 × 40 गेले बाकी आली 6। मांडणी कशी करणार? जो भागाकार आहे पूर्ण भाग गेलेला आहे त्याला आपण म्हणायचं पूर्णांक, 5 बाकी आलेले आहे 6 तो आपण घ्यायचा अंशस्थानी आणि भाजक आहे 8, म्हणजे 8 भागलं होतं म्हणून छेदस्थानी 8 घ्यायचं। इथं उत्तर आलेलं आहे 5.6/8। आपण मागील पाठामध्ये संक्षिप्त रूप द्यायला शिकलो आहे, मग इथं 6/8 या अपूर्णांकाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो। संक्षिप्त रूप देणं म्हणजे काय? तर अंशाला आणि छेदाला समान संख्येने भाग जातो आहे, इथं 6 × 8 = 2 भाग जातो आहे, त्यामुळे आपण 6/3 आणि 8/4 म्हणजे 2 भागलं तर उत्तर आलं 5.3/4। दोन्हीपैकी कोणतंही उत्तर घेतलं तरी बरोबर आहे, दोन्हींच्या किमती समानच आहे, 5.6/8 म्हणजे या ठिकाणी पहिलंच उत्तर स्वीकारलेलं आहे, दुसरंही बरोबर आहे।